माय मराठी माय बोलीचं महाचॅनल माय मराठीच्या 13 कोटी दर्शकांचं आजच्या या विशेष भागामध्ये मी राजेसाहेब कदम सहर्ष स्वागत करतो. मित्रो, ज्या प्रमाणामध्ये बॉलिवूड आणि टॉलिवूड या इंडस्ट्रीने म्हणजे चित्रपटांनी प्रगती केली, त्या तुलनेमध्ये मराठी चित्रपटसृष्टीमधल्या काळामध्ये अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये पोहोचली होती. इतकंच काय, शासनाला ही इंडस्ट्री जिवंत राहावी यासाठी अनुदान द्यावं लागलं होतं. एकीकडं टॉलिवूडसारखे दाक्षिणात्य चित्रपट आंतरराष्ट्रीय दर्जाचं तंत्रज्ञान वापरत होते, त्यावेळी मराठीची चित्रपटसृष्टीची दयनीय अवस्था झाली होती. सुदैवानं साधारणतः दहा वर्षांपासून म्हणजे सैराट असेल, फँड्रे असेल, असे काही वेगळे विषय आणि वेगळं तंत्रज्ञान घेऊन चित्रपट आले आणि मराठी प्रेक्षकांनी त्या चित्रपटांना अक्षरशः डोक्यावर घेतलं. इतकंच काय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार देखील मिळायला लागले. याच बदललेल्या कालखंडामधलं एक महत्त्वाचं नाव, चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक असलेले संजय पाटील, ज्यांच्या नावावर अनेक चित्रपट आहेत, आपण पाहिले असतील, ट्रॅफिक जाम आहे, ज्यात अशोक समर्थ, शीतल पाठक, प्रकाश धोत्रे, प्रसाद ओक किंवा व्ही आय पी गाढव, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, विजय पाटकर, शीतल आहिरराव किंवा कालभैरव असेल, विलास उजवणे, अंजली उजवणे, प्रकाश धोत्रे, पंकज विष्णू, असे अनेक चित्रपट, शिवाय सगळे सोयरे आहे, अकलीचे कांदे आहे, आणि पोतराज नावाचे सह्याद्री वाहिनीवरची गाजलेली मालिका ज्यांनी दिग्दर्शित केली, निर्माण केली, असे संजय पाटील सर आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आहेत. पाटील सर, सर्वप्रथम आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही आपली मुलाखत नाही, ही आपली बातचीत आहे. तर ही बदलत्या परिस्थितीमधली जी मराठी चित्रपटसृष्टी आहे आणि त्याबद्दल आपल्याला नेमकं काय, म्हणजे काय सुधारणा कराव्या वाटतात किंवा काय बदल करावे वाटतात किंवा काय तेज ठेवावे, थोडंसं मोकळंपणानं आमच्या दर्शकांशी आपण बोलावं. नक्की. सर मला खूप आनंद होतो आहे की आज या लातूर जिल्ह्यातील अहमदपूर या ठिकाणी सर कदम साहेब तुमची भेट झाली. तुम्हाला ॲक्च्युली मी भेटायला आलो या ठिकाणी आणि कर्मधर्म सहयोगाने तुम्ही मला भेटलेत, ही खूप आनंदाची गोष्ट आणि हे एक नशिबाचा भाग आहे की मी पहिल्यांदाच आलो भेटायला आणि तुम्ही भेटलेत, आणि विशेष म्हणजे फक्त भेट झाली नाही तर निवांत भेटलेत आणि आपल्याला ही गप्पा मारता आल्या आणि याच्यावर आपल्याला चर्चा करता आली. कारण माझी मलासुद्धा ह्याच गोष्टीचं थोडंसं कुतूहल होतं की सरांशी या विषयावर बोलायला पाहिजे, सरांचं थोडंसं आपल्याला मार्गदर्शन झालं पाहिजे. कारण मी आता तुमच्या या लातूर जिल्हा असेल, बार्शी असेल, उस्मानाबाद असेल, असे या भागात मराठवाड्यात एक चित्रपट करू इच्छितो आणि त्यासाठी मी लोकेशन पाहण्यासाठी इकडं आलेलो आहे आणि कर्मधर्म सहयोगाने आज तुमची भेट झाली. आणि सर, मराठी इंडस्ट्री सध्या 2 वर्षापासून तर खूपच एक दयनीय अवस्थेतून चालली, कारण जगच चाललंय म्हणून इंडस्ट्री जाणारच. पण सर, खरं जर बघितलं तर इंडस्ट्री फक्त म्हणायला इंडस्ट्री नाही तर इंडस्ट्रीसारखा जसं तुमचं औद्योगिक क्षेत्र आहे त्याच पद्धतीने ही इंडस्ट्रीमध्ये पैशांची मोठी उलाढाल होते. प्रचंड म्हणजे कोटी कोटीचे चित्रपट, आता साधा मराठी चित्रपटसुद्धा सर 3-3, 4-4, 5-5 कोटीपर्यंत व्हायला लागलं आणि एवढी कोटीची उलाढाल सर आता चित्रपट पूर्वी होत होता साधारण 2 वर्षात होत होता. आता आम्ही आता हे डिजिटल टेक्निक आलं आणि त्याच्यामुळं तुम्ही माझ्यासारखे आपण तुम्ही साहित्यिक आहात, आम्ही टेक्निशियन आहोत, तर आपण या सगळ्या डिजिटल टेक्निकचा वापर करत जवळजवळ आपण आता 6 महिन्यावर चित्रपट आणला. मग जर कधी 5 कोटीची उलाढाल तुमची 6 महिन्यात होत असेल तर किती मोठी उलाढाल होती सर ही. आणि ही कॉमन मॅनला माहिती नाही की सर्रास आता तुम्ही एखादा मध्यमवर्गीय घरात गेलं, त्या मुलाला जर सांगितलं की मला चित्रपटात काम करायचं किंवा एखाद्या मुलीने सांगितलं मला चित्रपटात काम करायचं तर ते म्हणतात नाही नको ते चांगलं नाही. पण त्यांना हे नाही माहिती की हे या क्षेत्रात एका चित्रपटासाठी 5 कोटीची उलाढाल होते. म्हणजे उद्या जर माझा मुलगा याच्यात जर सेट झाला तर 6 महिन्यात त्या 5 कोटीचा 5 लाखाचा तर तो हकदार होऊ शकतो ना. पर त्या गोष्टीची थोडीशी अजून आपल्या या ग्रामीण भागात वगैरे किंवा अजून ती माहिती नाही, किंवा आमच्यासारखे जे काही टेक्निशियन असतील, आपण सगळी इंडस्ट्रीतले माणसं असतील, आपण ती अजून त्या ग्रामीण भागात त्या माणसापर्यंत ती पोचू शकलो नाही आपण.
आणि आनंद याच गोष्टीचा आहे की मी आता माझा ट्राफिक जाम जो चित्रपट होता अशोक समर्थचा तुम्ही तिकडे नाशिक भागात केला, आता मागचा जो व्ही आय पी होता भाऊ कदम, भारत गणेशपुरे, विजय पाटकर यांना घेऊन मी सुपर डुपर हिट कॉमेडी चित्रपट आहे तो सध्या प्रेक्षकांनी प्रचंड डोक्यावर घेतला आहे त्याला, म्हणजे मागच्या वर्षी पण हिट आहे आणि आत्तासुद्धा तो चॅनलला हिट जातोय, प्रचंड टी आर पीत लोक त्याला बघतायत, तर तो चित्रपटसुद्धा ग्रामीण भागानेच डोक्यावर घेतला, तर तो नगरमध्ये झाला, तर मग मी कल्पना अशी केली की आता माझा मी ग्रामीण भागाचा असल्यामुळे चला आता पुढचा जो मला आता चित्रपट करायचा आहे तो चित्रपट मी का मराठवाड्यात करू नये, आता हा चित्रपट मराठवाड्यात करून पुढचा चित्रपट का विदर्भात करू नये, म्हणून ते मी असा घेऊन चाललो आणि तुमच्यासारखे लोकांचं सहकार्य या ठिकाणी मला भेटतं. सर, तुम्ही सुरुवातीला म्हणालात की माय मराठीची स्थापनाच मुळात आपल्यासारख्यांना करणाऱ्यांना, कर्त्या पुरुषांना, कर्त्या लोकांना साथ देण्याची आहे, कदाचित त्यामुळेच 13 कोटी लोकांनी आपल्या चॅनलवरती विश्वास दाखवलेला. इतकंच काय, दाक्षिणात्य अभिनेत्री अपेक्षा ती इथं अहमदपूरला आली होती, तिचा चित्रपट प्रमुख, अर्थात ती महाराष्ट्रातलीच मुलगी होती आळंदीची, पण ती तिथून तिचा चित्रपट लॉन्च करण्यासाठी, प्रमोट करण्यासाठी इथं अहमदपूरला आली आणि तिने काही खंत व्यक्त केली होती ती आपल्या गप्पांमध्ये पुढे येईलच. आता जो भाऊचा धक्का नावाचा तुमचा चित्रपट आहे, त्याच्यासाठी तुम्ही आमच्या मराठवाड्याचीच किंवा लातूर जिल्ह्याचीच निवड केली, याचा सरळ सरळ अर्थ आहे की थोडासा अडगळीचा प्रदेश हा. येस येस, खरंय, इथं प्रतिभावंतांची कमी नाही पण योग्य ती संधी मिळत नसल्यामुळे. तर माझी चॅनलच्या वतीनं विनंती आहे की काहीतरी कास्टिंगमध्ये अभिनय करणारी मुलं मुलं असतील, लिहिणारे असतील, त्यांनाही थोडीशी या निमित्तानं संधी मिळेल. तू काय सांगाव त्या संधीची, ते सोनं करतील लेकर आणि ही विनंती आहे. पण तुम्हाला नेमकं हीच भूमी निवडावी अशी का वाटलं, याबद्दल थोडंसं सविस्तर. सर, त्याचा उद्देश असा काही स्पेशल असा म्हणण्यापेक्षा की जर मी अहमदनगरमध्ये कार्य करत असेल तर मग मराठवाडा माझी भूमी नाही का, मग मी दुसरा पिक्चर पण अहमदनगरमध्येच करायला पाहिजे का, मग इकडं काय येऊ नये. आणि फक्त मराठवाडाच असं नाही तर जेवढे काही जिल्हे आहेत ना, तर प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक विदर्भात गेलं पाहिजे, खान्देशमध्ये गेलं पाहिजे, मध्य महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रात, या सगळ्या ठिकाणी एक एक चित्रपट, म्हणजे मीच असं नाही, खूप, हां, प्रत्येक दिग्दर्शक आहेत, प्रत्येक निर्माते आहेत, त्यांनी जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी चित्रपट करायला पाहिजे. इकडं भुजंग कबीर म्हणून आमचे मित्र आहेत, त्यांचं शशीप्रेम विद्यालय आहे, तर त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून आम्ही मित्र झालो आणि त्यांनी त्यांच्या कॉलेजसाठी गॅदरिंग असती बाबा, त्यांनी सविस्तर माझ्याजवळ खूप छान विषय मांडला आणि ते म्हटलं सर येऊ शकता का, तर मला एक संधी मिळाली ना मला इकडं येण्याची, म्हणजे अहमदपूर इकडं ह्या उदगीर वगैरे ह्या भागात मला येण्याची संधी मिळाली, तर मी एक प्लॅटफॉर्म म्हणून मी आलो तर ते तर इथं एवढा वेलकम झाला माझा, एकदम छान झालं. ॲक्च्युली त्यांना वाटतं मी त्यांच्या त्या इव्हेंटसाठी आलो, पण ॲक्च्युली मला पुढं काहीतरी मराठवाड्यात करायचं होतं आणि ती संधी मला मिळाली, त्या संधीचं सोनं केलं आणि ते झाल्यानंतर तर तिथून पुढं मग आमचे एक रिलेशन मेंटेन झालं आणि बोलायला लागलो, मग त्यांची इच्छा त्यांनी व्यक्त केली आणि अशा पद्धतीने एक मित्र मला जोडले गेलेत, एक चांगले पाठीराखे जोडले गेले, त्या पद्धतीने तुमच्यापर्यंत मला पोचता आलं. आज तुमच्या मी तुमची भेट घ्यायला आलो आणि आज तुम्ही एवढी मोठी संधी या माध्यमातून माय मराठीचं एवढं मोठं नेटवर्कवर मला चर्चा करायला आज भेटती तुमच्या माध्यमातून, आणि हे हा जो गोडवा आहे या गोडव्याने मला मराठवाड्यात ओढून आणलं आहे. हे जे मराठवाड्यातलं म्हणजे या ठिकाणी एक राजकीय आखाडा म्हणजे लातूर म्हटलं जातं, पण या लातूरमध्ये आपला कल्चरचा सुद्धा एक आखाडा होऊ शकतो असं जी कल्पना मी घेऊन आलो आहे आणि ती कल्पना आता मला असं वाटतं की ती खरोखर सत्य होईल आणि त्यासाठी मी इकडं आलो. सर, आपले आम्ही अत्यंत आभारी आहोत. सर, आपलं स्वागत आहे. खरं तर आमच्या जिल्ह्यातले सुद्धा काही सुपरस्टार आहेत, खेदानं म्हणावं वाटते की त्यांना जिल्ह्याचा विसर पडला की काय, मराठवाड्याचा विसर पडला, कारण इकडल्या कोणाला त्यांनी ठरवलं तर, आणि मराठवाडा ही संतांची भूमी आहे सर, त्यागाची भूमी, आदरातिथ्याची भूमी, असं अवघा महाराष्ट्र म्हणतो. शेवटचा एक प्रश्न की भाऊचा धक्का नावाचा जो आता आपण चित्रपट तयार करताय आणि आपली ख्याती आहे की 20-21 दिवसामध्ये इतका मोठा चित्रपट आपण तयार करता, म्हणजे आपला वाखाणण्यासारखा वेग आहे आणि
याचे पडसाद किंवा याचं प्रतिबिंब कुठं दिसत नाही की का घाई झाली, ही एक कला असते है ना. आणि जे वेगाला प्राधान्य देतात ते प्रगती करतात. तर भाऊचं धक्क्याचे कास्टिंग आणि त्याची स्टोरी म्हणजे बहुतेक तर विनोदी अंगानं जाणार असावा, तर पूर्ण सांगणं ही योग्य नाही, दर्शक थिएटरमध्ये जाऊन बघतील. पण थोडक्यात म्हणजे ही संकल्पना कशी सुचली आणि त्याची कास्टिंग कोणती आहे आणि साधारणतः कहाणी कथा कशी आहे आमच्या प्रेक्षकांसाठी थोडक्यात सांगा. ओके सर, खूप तुमचे धन्यवाद की आता मी एक नवीन एक प्रोजेक्ट घेऊन येतो आहे आणि एवढं मोठं नेटवर्कवर मला माझ्या प्रोजेक्टविषयी मला बोलायची तुम्ही संधी दिली. सर, भाऊचा धक्का हा खूप वेगळा, जसं जसं टायटल आहे ना, भाऊ म्हणजे भाऊ कदम, वेगळं काय नाही. आणि धक्का म्हणजे तो काहीतरी वेगळं करतो आणि हा भाऊचा धक्का म्हणजे भाऊ हा आर्टिस्टचं एक समाजाला धक्का आहे की बघा त्यांच्याकडे आज काय आहे भाऊकडे. पण भाऊकडे असं जर म्हणायला गेलं तर काय आहे आणि दुसरी बाजूने बघायला गेलं तर भाऊकडे काय नाही, म्हणजे अख्खा महाराष्ट्रच नाही, त्याने तर इंटरनॅशनल ठिकाणी सुद्धा भाऊने वेळ लावलाय प्रेक्षकांना रसिकांना. तर हां, चला हवाई उद्याच्या माध्यमातून कुठं कुठं नाही पोचलेत हवाई उद्याला घेऊन. आणि त्याच पद्धतीने मग भाऊने माझ्याबरोबर मागच्या वर्षी VIP गाडव केला आणि VIP गाडव भाऊचं माझं झालं. त्यांना मी स्टोरी मी पहिल्यांदा भाऊबरोबर त्याच्या आधी काम केलेलं नव्हतं. पहिल्यांदा मी जेव्हा काम केलं तर मी भाऊबरोबर स्क्रिप्ट घेऊन गेलो आणि त्यावेळेस भाऊंबरोबर खूप मोठमोठे दिग्गज लोकांच्या स्क्रिप्ट पडलेल्या होत्या आणि भाऊ रीड करत होते आणि आपली स्क्रिप्ट घेतली त्यांनी. मला म्हणे थोडंसं सांगता का, मी सांगितलं तर त्यांना लाईक झालं. म्हणजे त्यांनी हे सुद्धा विचारलं नाही की तुम्ही किती चित्रपट केलेत, तुम्हाला काय अनुभव, तुम्ही काही नाही काय नाही. त्यांना ती स्टोरीज खूप आवडली आणि मग त्यांनी ते माझं प्रेझेंटेशन पाहून त्यांनी ठीक आहे मी विचार करतो आणि तुम्हाला कळवतो. अशा पद्धतीने भाऊने मागच्या वर्षी मला लगेचच होकार दिला आणि VIP झाला, VIP गाडव चित्रपट झाला. आता VIP गाडवमध्ये भाऊचं कौतुक असं आहे, भाऊ कदम असतील, विजय पाटकर असतील, भारत गणेशपुरे असतील, हे स्टार अक्षरशः 21 दिवसात चित्रपट करणं एवढं सोपं नाही. तर अक्षरशः मी या लोकांना 6 वाजता सेटवर बोलवलं आणि हे लोक 6 वाजता सेटवर हजर झालेत. 7 वाजता आम्ही पहिला सीन टेक केला. म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा मी 7 वाजता पहिला सीन टेक करतो आणि त्याला हे एवढे दिग्गज कलाकारांनी होकार दिला आणि हसत आणि त्यांनी माझी पाठ थोपटली याच्यासाठी की अरे संजय तू बोलवलं सेटवर आणि सकाळी 7 मला कामाला लावलं ना, याचा मला खूप सार्थ अभिमान आहे. नाहीतर लोक 11 वाजता बोलवतात आणि खुशाल हॉटेलला 11 वाजेपर्यंत पडून राहतो आम्ही. खूप तळतळ वाटते, मी इथं कामासाठी आलो तर माझं 24 आवर्स तुम्ही वर्किंग कामात लावा ना मला. हा त्यांच्यातला जो एक कलाकार मला दिसला आणि ते कलाकाराचं ते कौतुक आणि त्यांनी त्यावेळेसच सांगितलं की मी तुझे 5 फिल्म करील तुझ्याबरोबर. आणि ते झाली विजय पाटकर सारखा एवढा मोठा दिग्गज आज हॉलिवूड बॉलिवूडचा अभिनेता, अगदी पाठी स्वतः दिग्दर्शक आहेत ते आणि खूप छान छान काम करतात. तर त्यांनी या चित्रपटात म्हणजे अगदी खेळकर एकदम खेळत खेळत माझ्याबरोबर त्यांनी काम केलं. भारत गणेशपुरे बरोबर मी 2 फिल्म केलेल्या आहेत. सगळे स्वरेमध्ये आपला सखा सावत्रमध्ये भारत गणेशपुरे आम्ही बरोबर होतो. अजून एक फिल्म होती मकरंद, हां मकरंद अनासपुरे, क्रांती रेडकर आणि भारत गणेशपुरे अशा पद्धतीची ती फिल्म होती. आणि त्याच्यात प्रिया बिर्डे होत्या त्याच्यात अजून, आणि त्यामुळे भारत गणेशपुरे माझे फॅमिलीयर होते. तर ते पण आणि खूप छान असं 21 दिवसात त्यांनी एवढं कौतुकाने ते काम केलं माझ्याबरोबर. आणि तीच टीम आणि त्यांनी त्यावेळेसच मला सांगितलं होतं की संजय आपली पुढची फिल्म अशाच बाजाची, म्हणजे VIP हा दादा कोंडके बाजाचा फिल्म आहे, टोटल दादा कोंडके. तुम्ही पाहिलं ना तर दादा कोंडके बाजच मी मेंटेन केला त्याच्यात. म्हणजे भाऊ कदम तुम्हाला भाऊ नाव असेल पण ते दादा कोंडके तुम्हाला दिसतात आणि त्याचे सुपर डुपर हिट गेलेत भाऊ ॲक्शरचे. तर भाऊंनी 2-3 मुलाखती पण झाल्यात त्याच्यात पण घेतलं की मला खूप सुंदर फिल्म करायला भेटली ती म्हणजे VIP गाडव. आणि म्हणून त्यावेळेसच आमचं ठरलं की पुढचा फिल्म अशी काहीतरी वेगळी SM बाजाची विनोदी आणि सुंदर असा मेसेज घेऊन आपण करूयात. आणि त्या VIP गाडवच्या संपण्याच्या आतच भाऊंनी विजय पाटकरांनी मला शब्द दिला भारत गणेशपुरींनी आणि त्याच्यामधून हा भाऊचा धक्का उदयास आला. येस येस सर. सर आपण अत्यंत सविस्तरपणे बोललात. माय मराठी चॅनल नेहमी आपल्यासोबत राहील, कारण तुमचा आमचा एकच विचार आहे की आपण जो संघर्ष केला तो पुढच्या पिढीला त्यांच्या वाट्याला येऊ नये बरोबर आहे. त्यासाठी तुम्हाला जेव्हा जेव्हा गरज असेल हक्कानं अगदी माय मराठी चॅनल तुमच्यासोबत आहे.
मग तो चित्रपट प्रमोट करणं असेल किंवा माझी एक विनंती आहे की शक्य झालं तर तुम्ही काही वेब सिरीज करा, कारण इतकं मोठं माध्यम आहे तुम्हाला सध्या. हां 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 बरोबर, प्रचंड मोठं, काळाबरोबर चाललं पाहिजे. वेब सिरीज जर केल्या किंवा शॉर्ट फिल्म केल्या तर त्या माध्यमातून तुम्हाला नक्की नाव होईल, कदाचित राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कारही मिळतील. त्यासाठी जे काही आमचं अल्पज्ञान आहे, अल्पश्रम आहे, ते आम्ही नक्की तुमच्यासाठी देण्यासाठी तयार आहोत. हा शब्द आजच्या या निमित्तानं मी आपल्याला देतो. आणि शेवट आपण एक विनंती आहे की आमच्या माय मराठीच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल आणि आपण ही मुलाखत थांबूया. येस, मी एवढंच सांगेल की मुळातच मी संदेश द्यायला एवढा मोठा पण नाही आहे, पण एक खूप मोठा कार्यकर्ता आहे इंडस्ट्रीचा, मराठी इंडस्ट्रीचा, आणि अगदी इंडस्ट्रीला खांद्यावर घेऊन निघाला एवढी ताकद पण आहे सध्या आज. आणि त्याच ताकदीच्या, त्याच जोरावर, त्याच धडपडीच्या जोरावर मी आज कदम सरांपर्यंत या ठिकाणी पोचलो. आणि सरांजवळ येऊन त्यांची ती जी एक तळमळ आहे इंडस्ट्रीसाठी की तुम्ही आलात तर या, वेलकम. ॲक्च्युली सरांना, सरांची भेट होत नाही, सर खूप सारखे बिझी असतात, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे दौरे चालू असतात, महाराष्ट्र, महाराष्ट्राच्या बाहेर दौरे चालू असतात. त्याच्यातून आज कर्मधर्म कर्मधर्म सहयोगाने सरांची माझी भेट झाली तर मी एवढंच सांगेल की आज एवढा मोठा जनसमुदाय माय मराठीचा आहे हा सोपं नाही, कारण मी इंडस्ट्रीतला आहे एक माणूस. फॉलो करायला आज कितीतरी धडपड केली जाते, काय काय नाही करावं लागत. आज तुम्ही राजकीय आखाड्यात जर पाहिलं तर 10 माणसं सांभाळायला त्यांचा अक्षरशः तोंडाला फेस येतो. आणि एवढा मोठा प्रेक्षक गण आज माय मराठी कदम सर यांच्या माध्यमातून आज जुडून आहे. आणि माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला जर कधी हे सगळं प्रेझेंट करायला भेटत असेल तर मित्रांनो, माय मराठी काय आहे हे माझ्यापेक्षा तुम्ही सगळ्यांना चांगलं माहीत आहे, कारण तुम्ही फॉलो करताय. आणि मी वेलकम एवढंच करील सरांना आणि तुम्हा सगळ्यांना माय मराठीचा प्रेक्षक गणला की मी एक जो काही एक पुष्प घेऊन येतो आहे भाऊचा धक्का नावाचं, तर ते स्वीकारा, जनतेपर्यंत पोचवा. आणि मी पण, मलासुद्धा माय मराठीचा एक फॅमिलियर जोडून घ्या, म्हणजे मलासुद्धा माय मराठीसाठी खूप काही करायला आवडेल. आणि सरांच्या सान्निध्यात, सरांच्या मार्गदर्शनाने आणि मराठवाड्यात जे की मी आज एक हक्काने, एक प्रेमाने त्यांच्याकडे बघतो आणि त्यांचे मार्गदर्शन मला माय मराठीच्या माध्यमातून ते सगळं लाभावं. आणि सरांनी सेटवर पण मला वेळ द्यावा आणि मार्गदर्शन करावं, त्याच्यात इन्वॉल्व व्हावं, कारण ते या भूमीचे, या मातीचे ते सुपुत्र आहेत. आणि एक सुपुत्र त्या आईला मला चांगलं प्रेझेंट करू शकतो, म्हणून माझी इच्छा तुमच्या वतीने आणि सरांना मी एकच विनंती करेल की या प्रोजेक्टला, माझा जो नवीन चित्रपट मी घेऊन येतो त्याला आपण सगळ्यांनी पाठबळ द्यावं आणि जनतेपर्यंत पोहोचवावं, ही नम्र विनंती. धन्यवाद सर, आपण आलात, सविस्तर गप्पा मारल्या. तुम्हाला मी शब्द दिलेलाच आहे, परत एकदा शब्द देतो की माय मराठी हे तुमच्या आमच्यासारख्यांचंच चॅनल आहे, इथं कुठलाही व्यावसायिक हेतू नाही. एक आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो याच उद्देशानं ही सुरुवात केली होती, म्हणूनच कदाचित इतक्या अल्पावधीमध्ये 13 कोटी दर्शकांपर्यंत आपण पोहोचू शकलो. आपण आलात, आपल्याला यायचंच आहे वारंवार, ज्या ज्या वेळेस तुम्हाला गरज पडेल हक्कानं आवाज द्या. मी तर उपलब्ध असलो की तुमचाच आहे, माय मराठी आपल्या सर्वांची मायभूमी आहे आणि चॅनल पण आपल्या सर्वांचं आहे. एवढंच आपल्याला शब्द देऊन आजची ही छोटीशी मुलाखत थांबवतो. जय जगत्रा.